संग्रामपूर ते धामणगाव रस्त्याची अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर वरून 4 किलोमीटर असलेल्या संग्रामपूर ते धामणगाव मारोड करमोडा या गावाला जोडलेल्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। या रस्त्याकडे आमदार खासदार यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत। आदिवासी बहुल भाग म्हणून या तालुक्याची ओळख आहे, मात्र याकडे सर्वच लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, ज्याचा परिणाम हा आरोग्य शिक्षण यासह इतर सर्वच दळणवळणीवर विकास कामावर पडला असून शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। धामणगावचे संग्रामपूर हे जळगाव बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील दुर्गम भागातील असं ठिकाण असून धामणगावचे संग्रामपूर याचे अंतर 4 किलोमीटर असून या रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे। मी मागील 2 ते 3 वर्षापासून या रस्त्याची शहानिशा करत असून मी जिल्हा परिषदला 1 ते 2 वेळ निवेदन दिले असून त्याचा कुठल्याही प्रकारचा विचार झालेला नाही। येथील आमदार खासदार यांचे सपशेल दुर्लक्ष या गावाकडे असून हे गाव दुर्गम भागात असून या गावाचा संपर्क समोर मारोड करमोडा जामोद आणि जळगाव असून या रस्त्याकडे कोणाची आजपर्यंत अशी लक्ष नाही। दररोज जाणाऱ्या शाळेतील मुलांना गावकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असून दवाखान्यात जाण्याची सुद्धा व्यवस्था या रस्त्याने होत नाही अशी दयनीय अवस्था या रस्ते झाली असून लवकरात लवकर शासनाने या रस्त्याकडे लक्ष द्यावे एवढी मी विनंती करतो।